उल्हासनगरमध्ये सध्या साड्यांचा एक आगळा वेगळा सेल लागलाय. या सेलमध्ये अवघ्या 25 रुपयात साडी मिळते. या साड्या खरेदी करण्यासाठी महिला गर्दी करतात. उल्हासनगरच्या गजानन मार्केट परिसरात असलेल्या रंग क्रिएशन या साड्यांच्या दुकानात हा सेल लागलाय. यामध्ये अवघ्या 25 रुपयात साडी मिळते. मात्र यासाठी आधार कार्ड कंपल्सरी असून एका महिलेला एकच साडी दिली जाते. या साड्या घेण्यासाठी महिला गर्दी करतात. या दुकानात 25 रुपयांच्या साड्यांव्यतिरिक्त अन्यही साड्या विक्रीसाठी आहेत. मात्र गोरगरिबांचा फायदा झाला पाहिजे या सामाजिक भावनेतून हा सेल सुरू करण्यात आल्याचं दुकान मालकाचं म्हणणं आहे. नाही, आपण कसं आहे, नियमाने कसं ठरलं जातं की समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. नियम आहे तो आपण की आपण काहीतरी कमवतो म्हणजे लोकांसाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि वर्षातून 11 महिने आपण कमवतो. जर 1 महिना आपण लोकांसाठी केलं, गरजू लोक आहेत. अच्छा, दुसरी गोष्ट, प्रत्येकाचं एक जजमेंट काय असतं की आपल्याला गरिबाला काहीतरी गिफ्ट द्यावं. पण गिफ्ट द्यायचं एक त्याचं कारण कुठलं असतं किंवा त्याला एक बहाणा पाहिजे. सगळ्याची इच्छा असते. मग ही इच्छा म्हणजे कुठली, की आम्ही ती इच्छा पूर्ण करतो. आम्ही 100 साडी 25 देतो. ती 25 रुपयाला साडी घेऊन गेलेला तो माणूस कामवालीला देतो, काम करणाऱ्या भांडीला देतो, भांडीवाल्याला देतो, गरिबाला देतो. त्याच्यामधला आम्ही एक जुरिया बनतो, दुवा बनतो त्याच्यामधला, की लोकाला आमच्यापासून काहीतरी मिळावं. आणि आज आपलं 2018 दुकान ओपन केलं आहे, की त्यावेळेपासून कंपल्सरी करतो. आणि बाकीच्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा लोकाला आपण किट वगैरे भरपूर वाटलेत, हे करतो आपण. जेवढं होईल माझ्यानं तेवढं कोशिश करून मी करतो. हा जो सेल आहे तो किती तारखेपासून सुरू आहे आणि किती दिवस चालणार आहे? हा 15 सेल आहे, जुलैच्या 15. आणि कंडिशन अशी झाली आहे सेलची की जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत आम्ही ठेवतो. पण आम्ही ज्यावेळेस जास्त स्टॉक मागवला होता त्याच्यामुळं स्टॉक आहे सध्या. आणखीन 4-5 दिवस तर अख्खी नक्कीच 100% सेल चालू राहील. सेल नसला तरी त्याच्यामध्ये 75 साड्या आहेत, 110 आहेत, 120 आहेत, 150 आहेत, 200 आहे, 250 आहे. ह्या साड्या 250 साडी मार्केटमध्ये 500-550 मिळेल. आणि 250 जेवढ्या साड्या आहेत ह्या आम्ही खरेदी भावातच देतो. याच्यावर न कमवता देतो, लोकाला आपण काही देणार नाही. आणि 500 पुढून जे साड्या आहेत त्याच्यावर सुद्धा आपण डिस्काउंट ठेवलं की लोकाला त्याचा काहीतरी फायदा मिळावा. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडीची फॅशन सगळ्यात जास्त महाराष्ट्रीयन लोकाला आहे. आणि महाराष्ट्रीयन लोकाला आपण काहीतरी पोहोचावं, कारण स्वतः मी महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्याचा उपयोग होतो आहे. आणि समाजाचं काहीतरी देणं लागतं त्याच्यामुळे आपण हे करतो सगळं. गेल्या अनेक वर्षांपासून असंच सामाजिक बांधिलकी जपत अश्विनने हा सेल सुरू ठेवलाय. दरवर्षी याच पद्धतीनं गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी अल्पदरात साड्यांचा सेल लावतात. तर गेल्या 2019 मध्ये फक्त 10 रुपयात साडी सेल लावल्यानं हजारोंच्या संख्येनं महिलांनी या दुकानासमोर गर्दी केली होती. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, अहमदनगरहून महिला या 10 रुपयांची साडी घेण्यासाठी प्रचंड गर्दी करत होत्या. अक्षरशः चेंगराचेंगरीची परिस्थिती झाली होती. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. वेळीच पोलिसांनी सूत्र हाती घेत दुकान मालकाला सौजन्यानं समजवल्यानंतर मग तातडीनं हा सेल त्यावेळेस बंद करण्यात आला होता. मात्र यावर्षी या साडी सेलची बातमी मेट्रो न्यूज न प्रसारित केल्यानंतर ग्राहकांची गर्दी वाढल्याचं दुकान मालकांनी म्हटलं आहे. लोक येतात आणि लोकांना एक अपेक्षा असते की 25 मिळतं काय. लोकांना गॅरंटी, हात रुमाल सुद्धा 25 मिळत नाही, पण लोकांना गॅरंटी असते की 25 मध्ये मिळतं काय. आणि इथं आल्यानंतर त्यांची भावना वेगळी होती की बा चला 2 साड्या घेऊ, दुसरी आणखीन 75 घेऊ, 100 घेऊ, चांगली कोणाला तरी गिफ्ट देऊ. जसं आपण 25 देतो तशी त्यांची पण इच्छा वाढते की आपण चांगलीमधून कुठून तरी गिफ्ट देऊ. सांगायचं तात्पर्य हे आहे लोकांना. आता हे कॉर्पोरेटर, नगरसेवक वगैरे ज्या इलेक्शन लागल्यानंतर हे लोकसुद्धा मागवतात आपल्याकडनं साड्या. काय सांगाल, प्रसार माध्यमांनी प्रसिद्धी दिल्यानंतर इथं लोकांची गर्दी वाढलेली आहे. 100% वाढलेली आहे. आणि लोक आपल्या दुकानाला पूर्वीपासूनच गर्दी असते. पण ह्या माध्यमातून लोकांना कसं होतं, प्रसाद माध्यम मीडियामधून काय होतं की लोकांना एक वेगळं काहीतरी देतात. आणि दररोज आजकाल कसं आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, बातमी जास्तीत जास्त 5-7 मिनिटात लोकांना पोचते. आणि लोकांचं एक नवीन काहीतरी बघण्याची एक इच्छा असते. आणि ती नवीन काहीतरी बघण्याच्या इच्छेमुळं लोक येतात, स्वतःहून येतात. आणि सगळ्यात मोठं जसं काय मेट्रो न्यूजचं जे आहे ना, मेट्रो न्यूजवाल्यांनी मला वाटतं की 4-5 पूर्वी त्यांनी न्यूज केली होती, त्याच्यामुळं प्रसिद्धीचा उलटा चांगला भेटला आहे. त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की त्यांचा प्रतिसाद, त्यांचे लोक जे फॉलोअप लोक आहेत त्यांना भरपूर आहेत. त्याच्यामुळं जास्तीत जास्त स्प्रेड झाल्यामुळं
लोकांची गिरायकाची वर्दी वाढलेली आहे आणि मेट्रोल चॅनलच्या माध्यमातून उलट पूर्वीपेक्षा ह्याच्यामध्ये मला जास्त स्कोप भेटलेला आहे। मात्र यावर्षी पुन्हा सणांचा सेल लावण्याचा निर्णय घेतला आणि तेही फक्त 25 रुपयात। जर बघायला गेलं तर 25 रुपयात हात रुमाल भेटत नाही, मात्र या दुकानात चक्क 25 रुपयात साडी भेटती आहे। असं असताना फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून या मराठमोळ्यांनी असा हा आगळा वेगळा साड्यांचा सेल सुरू केलाय। हा सेल आजपासून पुढील 5 दिवस सुरू राहणार आहे। तर मग वाट कसली बघताय? रंग क्रिएशन मध्ये या आणि आपल्या मनपसंत साडी घ्या, तेही फक्त 25 रुपयात।